नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। संजयनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रीय सद्भावना दिवस आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त रक्तदान शिबिर। या शिबिरात 100 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला हक्क बजावला। सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्याच्या वतीने राष्ट्रीय सद्भावना दिवस आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त रक्तदान शिबिरात 100 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। संजयनगर पोलीस ठाणे आणि मिरज सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सद्भावना दिवस आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये ठाणे अंमलदार पोलीस कर्मचारीसह 100 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले। यापुढे सुद्धा असेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी दिले। यावेळी नगरसेवक मनोज सरगर, सामाजिक कार्यकर्ते महेश साळुंके, भारत दुदाळ, अतुल माने, उपपोलीस निरीक्षक विष्णू माने, बापू कांबळे, दिनेश माने, आनंदा देव माने, लखन होवाळ, उमेश डोंगरे, अतुल सरगर, संतोष शिंदे, महेश साळुंके आदी भागातील नागरिक उपस्थित होते। बोला सर। संजयनगर पोलीस स्टेशन येथे आज रोजी राष्ट्रीय सद्भावना दिवस आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिवस याच्या प्रत्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते। सदरचे रक्तदान शिबिर हे मिरज सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट मिरज यांच्या विद्यमानाने संजयनगर पोलीस ठाणे येथे पार पडले। त्याला सर्व पोलीस अंमलदार, पोलीस अधिकारी व संजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। एकूण 100 अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे। रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांना आपण एक सर्टिफिकेटचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि मी त्या सर्व रक्तदात्यांचं आपल्या मार्फतीने अभिनंदन करतो अजून एकदा। आणि अशाच प्रकारचे रक्तदान शिबिर आपण वारंवार प्रत्येक वेळेस आपण घेणार आहोत ही पण मी जाहीर करतो। धन्यवाद।